हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? बऱ्या आहात ना? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ नव्हते आले, 3-4 दिवस झाले असतील, मला माहीत नाही बरोबर, 4 दिवस झाले असतील माझे व्हिडिओ नाही आले, कारण मी एकदम बिझी होते. यूट्यूबमध्ये ह्या लोकांची व्हिडिओ बघून माझंच डोकं गरगर गरगर करेल, म्हणजे व्हिडिओ नाहीच बघत मी. पटकन कुठे आला, एक रात्री होताना बघितलं, मला चक्कर यायची, एवढं इरिटेट. ओ माय गॉड, कोणी गावहून मुंबईला येतं, कोणी मुंबईहून कुठे जातं, कोणी इथे जातं, कोणी सासरी जातं, कोणी माहेरी येतं. ओ माय गॉड, बापरे, आता काय बोलायचं मला समजत नाही. तर आज हा विषय आहे कोणाचा, आपल्या फंजिता मॅडमचे साहेब जे आहेत ना, त्यांच्यावर. श्री यांनी ह्याला, नो माय फूट, श्री साहेबजी कुठे गेले होते ते लोक डॉलर छापायला. आता बघा, साहेबजी जातो फका 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 कॅमेरा मारतो, तर त्याचा अभ्यास तो आहे फका फका कॅमेरा मारायचा, ठीक आहे. तर कुठे गेले होते हे लोक डॉलर छापायला, बरोबर आहे की नाही? हां, आणखी एक गोष्ट म्हणजे हे 5 वर्षापूर्वी ना इकडे गेले होते म्हणे हे लोक, पण तेव्हा ह्यांची पण सुरुवात होती आणि त्या लोकांची पण सुरुवात होती, तसं आहे. पण कुठे गेले होते काय माहिती आहे का तुम्हाला? कुठे? नाही हो, चिकन मटन नाही हो. ए हो, तुमचं बरोबर आहे, चिकन मटन खायला जातात हे लोक. काय बोलायचं आता, किती समजवायचं? म्हणतात की आम्ही जिभेचे चोचले पुरवतो, तेवढंच खातो, बाकीचं आम्ही नाही खात. पण चिकन मटन काय ते तेलामध्ये तळतात, ओ माय गॉड, हे नव्हतं खायला गेले होते हो, ते कचोरी खायला गेले होते हो. आणि फेमस कचोरी आहे बरं का, हे लोक जिथे गेले होते ना ती फेमस कचोरी आहे. आता काय बोलायचं, साहेबजीला ना काय झालं, त्याला वाटतं त्याचा गरज आहे, सीधा चप्पल घालून मध्ये निघाला होता. अरे, समोर देवाचे 2-2 फोटो लावले आहेत, एवढे मोठे मोठे, आणि साहेबजी चप्पल घालून. मग साहेबजीने ना ते बाहेर चप्पल बघितले आणि म्हणतात, साहेबजी म्हणतो की दुकानामध्ये जाताना चप्पल घालायची ना, मला जीव जळजळतो. अरे बापरे, मध्ये ही कुठे आली म्हातारी, चला सॉरी. मध्ये जाताना चप्पल घालायची नाही असं कोण म्हणतं? साहेबजी तो बोलतो, बोलला जो आहे ज्याचं दुकान आहे तो काय बोलतो, आम्हाला सवय आहे. हो, कोणाला सुद्धा सवय असते हो, पण यांना सवय नाही हो, यांचं जरा तार आहे ना कट झालेले आहेत, त्याच्यामुळे ते जरा फका फका कॅमेरा मारून अभ्यास झालेला आहे. आणि काय ते भायाज्या भेजा पाय, परवाशी ते कोणाच्याकडे गेले होते ना, भेजा बीजा खाल्लंय, ते भेजा बीजा म्हणजे हे झालेलं आहे त्यांचं, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झालेला आहे. ते भेजा फ्राय खाऊन ह्यांचं पण भेजा जरा फ्राय झालेला आहे गरमागरम, ह्यानं जरा लेट समजतं, म्हणजे पटकन नाही समज, काय म्हणतात ट्यूबलाइट म्हणतात काही लोक, काही लोक पटकन समजतं त्यांना बल्ब म्हणतात, पण हा जरा ट्यूबलाइटचं साईड्स आहे आपले साहेबजी. आता ते सोडा, आता दुकानाच्या बाहेर ना एक चाहते भेटले, ह्यांचे चाहते, माय गॉड. अरे, चाहते लोक येतात कुठून, यांना काय समजतं, हे लोक काय करतात हे काय समजत नाही. चाहते कुठे, माझी बायको दररोज तुमची व्हिडिओ पाहतो, पाहते तुमचे व्हिडिओ पाहिलं नाही तर जेवण जात नाही. अरे, ते छान छोटा बाबू आहे का ओ चाहते हो, ती जे बायको आहे छोटा बाबू आहे का, ज्याला ते कार्टून दाखवलं तर जेवतं, जसं हे काय कार्टूनचा प्रकार आहे का, असेल असेल काहीतरी, बरोबर आहे की नाही? तर हे चाहत्यांची गंमत मजा काय झाली, चाहते बिचारे आले, बोलतात इथे ही कचोरी फेमस आहे, तर आपले जे भेजा फ्राय खाणारे साहेबजी आहेत ते बोलतात इथे म्हणजे इथे या गावामध्ये विरारमध्ये, असं बोलतात साहेबजी. म्हणतात तर काय बोलायचं साहेबजी, परत परत ते भेजा फ्राय खायचं बंद करा, तुमचा भेजा लुप्त होऊन जाईल, एवढा भेजा फ्राय खातात, एवढं काय काय खातात, माय गॉड. आणि आता त्या कचोरीवाल्याचा मी अपमान तर नाही करत, जर अपमान झाला असेल तर मनापासून सॉरी सांगते, पण काय हो मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही जे कचोरी विकतात ना त्याचं तेल बघा किती काळं काळं झालं होतं, आणि हे काळं जे तेल आहे हे जे तुम्ही वापरतात आहे तर ह्याच्यामध्ये फॅट्स पुष्कळ प्रमाणामध्ये असतं, आणि उद्या ह्याच्यामध्ये पुष्कळ प्रकारचे रोग होऊ शकतात, ठीक आहे. तर ते कचोरीला दादांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की जर तुमचं तेल काळाचं होत असेल तर ते फेकून द्या आणि नवीन तेल घ्या, कारण त्याच्यामध्ये तुमचं प्रॉफिट मार्जिन सगळं निघालेलं असतं, आणि काळं तेल वापरणं एकदम म्हणजे हेल्थला आहे ना एकदम धोकादायक आहे,
तर बाकीचं काय नाही, चाहते म्हणतात हे इथलं फेमस आहे, इथलं म्हणजे कुठलं म्हणून आपल्या भाऊ साहेबजींना अजिबात समजलं नाही. जरा साहेबजी मला तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही ना इन्शुरन्सवाले होता ना, जर तुमच्या वेदाचा जर इन्शुरन्स काढला असता तर एकदम छान झालं असतं, बरोबर आहे की नाही? मला माझ्या प्रकारे जर तुमचं ते डोक्याचं जरा इन्शुरन्स बिन्शुरन्स काढलं असतं. अरे ते KGच्या मुलांना पण विचारा जरा, इथे फेमस म्हणजे इथे म्हणजे ते लोकं सांगतील, ते कुठे असतील ना ते गावचं नाव सांगतील. आता समजा वसईचं बोलली तर वसईचा म्हणून भेटला, इथे फेमस वस्तू भेटली तर त्या KGच्या पोराला पण समजेल की वसईचं तसं आहे. पण आपलं साहेबजीचं काय आहे सोडून द्या, ह्यांना कंटेंट हवा होता. कंटेंट मला तर माहिती आहे ह्या लोकांना ना कंटेंट हवा होता, कारण त्यांच्याकडे काही टॉपिक नव्हता आणि कंटेंट होता भूक लागली म्हणून. पण भूक लागली म्हणून हे लोक चप्पल काढून सीधा त्या दुकानदारच्या दुकानामध्ये घुसले आणि तिथे त्याचं जे पुरी लाटायची त्याची टेक्निक जी आहे ती सगळी काढली, कशी पुरी लाटायची कसं काय करायचं हे सगळं बघितलं. आणि बाबा काय फास्ट आहे, हे काय फास्ट आहे, हे काय फास्ट आहे, असा प्रकारे झाले, बरोबर आहे की नाही मैत्रिणी? मला एवढंच सांगायचं आहे मैत्रिणीनो की भूक लागली म्हणून हे कंटेंट दाखवून आपल्या स्टाफला घेऊन जायचं, चप्पल बाहेर काढायचं, दुकानामध्ये जायचं, रेसिपी बघायची, झालं आणि व्हिडिओ टाकायचा. तसं लोक बोलतील अरे तुझ्या व्लॉगच्या चॅनलवर खायचं पिचं दाखवतो आज, कसं सूर्य कुठून उगवला आज, उलट दिशेने तो नाही उगवला. साहेबजीला जास्त भूक लागली होती, साहेबजीला भूक लागली, गोंधळ होतो, गोंधळ इथे गोंधळ होतो. काय गोंधळ होतो? इथे फेमस आहे म्हणजे इथे इकडे हो असा, समजलं का म्हणजे? तर दुसरं एक नवीन आयटम आज मला कळालं की आता शेगावची कचोरी ओरिजिनली कुठे इन्व्हेंट झाली, माझ्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये नाही तर राजस्थानमध्ये. किती मोठी इन्व्हेंटेशन, काय म्हणतात इन्व्हेंट झालं, एवढं मोठं इन्व्हेंट कुठून झालं, एवढं मोठं इन्व्हेंट कुठे झालं, विरारमध्ये आणि साहेबजीच्या डोक्यामध्ये. काय की शेगावची कचोरी ओरिजिनली राजस्थान किंवा महाराष्ट्रामध्ये इन्व्हेंट झाली, तेवढा हुशार जे त्यांची वाईफ होती त्यांना समजलं, ती बोले हे शेगावची कचोरी कुठे फेमस, इथलीच ना, त्यासाठी नाव शेगाव दिलं आहे. तर साहेबजी जरा इन्शुरन्समध्ये परत जावा आणि जरा भेजा फ्राय खायचं बंद करा आणि जे काळं काळं तेल आहे ना ते खायचं बंद करा. हे काय तुमचं वडापाव समोसा पाव पार्टी, ओ माय गॉड, तुमचं व्लॉगिंग चॅनल माहिती आहे, तुमच्या बायकोकडे बघा कशी मेंटेन झाली आहे आणि तुम्ही बघा कसे वारा घुसत आहे. डाएट करतो म्हणतो पण साहेबजी तर काय डाएटचा हेच पत्ताच आत्ता पत्ता दिसत नाही आहे साहेबजीचा, बापरे. तर मैत्रिणीनो जर तुम्ही अरे दुसरं ते सोडा, आणि जिथे तुम्ही हे जाता ना खायला बिला फूड ट्रक काय बोलतात तिथे तुम्ही ना तुमचा चेहरा न दाखवता असं काहीतरी फेस, जसं तुम्ही फुग्गेवाली झाले होते मच्छीवाली झाली होती तसंच असं फेस करून जावा, त्यांना सांगू नका. तेव्हा त्या स्टॉलचं ना तुम्हाला जे काय भेदा फ्राय हे फ्राय ते फ्राय ते समजेल. तुम्ही येता म्हणून तो फूड ते लोक ते फूड छानपैकी प्रेझेंट करून ठेवतात पण लपून जावा, त्यांना सांगूच नका की तुम्ही सेलिब्रिटी आहात, बरोबर आहे का? म्हणजे तर असं जावा, बघूया किती लोकांचं करेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे किंवा करेक्ट तुम्हाला कळतं. माय गॉड, ओ माझा दादा गेला होता हो परवाशी पण त्याला भावच दिला नाही, त्या ताईने भावच दिला नाही. दादा पण मस्त मस्त बोलला, मॅडम पण मस्त मस्त बोलल्या, पण बाहेरून काहीतरी चुकीचं आलेलं आहे कळालेलं आहे. तसं बाहेरून आलेली इन्फॉर्मेशन प्रकारे जेव्हा हे सेलिब्रिटी लोकं जातात तेव्हाच एवढं सुंदर टापटीप करतात, पण जेव्हा सेलिब्रिटी नाही जात आणि साधा माणूस जातो तेव्हा खाली ठेंगा असतो वरती ठेंगा नसतो. तर जाताना लपून जावा, सांगूच नका की तुम्ही सेलिब्रिटी आहे, खावा आणि खरं खरं द्या. तुम्हाला तिथे पैसे भेटतात म्हणून दुसऱ्यांचं हेल्थ खराब करू नका, ठीक आहे ना?
ह्या लोकांना मैत्रिणीनो, हे लोक आहेत ना, हे लोकांना पैसे भेटतात त्यासाठी हे लोक रिव्ह्यू द्यायला जातात, आणि रिव्ह्यू चांगला नसेल तर लास्ट टाईमच्या एका व्हिडिओमध्ये तिला तो पदार्थ अजिबात आवडला नव्हता, पण ही काय बोलली मॅडम की आम्ही इकडे फिरायला गेलो तिकडे फिरायला गेलो. अरे फिरायला गेले असेल, पण तुझं काम जे काय आहे, तुमचं काम काय आहे की तुम्ही रिव्ह्यू देणार, मग तिथे थकल्या कसा? तुम्ही डेट मागे पुढे केलं असतं तरी चाललं असतं, पण तुम्ही एवढं थकल्या होत्या आणि तुम्ही तिथे पण गेल्या का? एवढं काय अर्जंट आहे? 2-3 दिवसाचा गॅप कोण द्यायला पाहिजे होतं? तुम्ही तिथे खाल्लं, तुमचा चेहरा बघण्यालायक होता, सगळे जे आहेत कमेंट तिथे बोलले की पदार्थ फूड चांगला नाही आहे, फूड चांगलं नाही. तुम्ही बोलतो मी थकली होती. लपेट मारू नका हो, हे सगळं तुम्ही डॉलरसाठी करतात आपल्याला माहिती आहे, कारण तुम्ही स्वतः बोलला होता की आणि महिलांना सपोर्ट करतात, महिलांना काही नाही, हे तुमचं चॅनल वाढवण्याचं काय, सबस्क्रायबर वाढवण्याचा. आता हे व्हिडिओ बघून एक आहे बाई, ती वेडी आहे, ती काय करणार, ताबडतोब आहे ना ईमेलला मॅसेज करणार, बघा बघा तुमच्याविषयी बोलते. तर यूट्यूबमध्ये सगळ्यांना बोलण्याचा हक्क आहे, जर तुम्ही तुझा व्हिडिओ टाकत असता यूट्यूबमध्ये तर पब्लिक असेल, पैसे भेटत असतात, तर पैसे भेटत असतात लोकांना तुमच्या व्हिडिओवर रिॲक्ट करायचं किंवा तुमच्याविषयी कुठे काय चुकलं आहे हे दाखवण्याचा अधिकार असतो. तुम्ही पॉझिटिव्ह असा नेगेटिव्ह असा, पण तुमच्या व्हिडिओमध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तर आम्ही पॉझिटिव्हच बोलू, पण तुमच्या व्हिडिओमधून मी दाखवत असेल तर आपण तो विषय दाखवणारच नाही. असे काही आहेत तो ते बसूनच असतात, आणि जर कोणावर व्हिडिओ बनवले तर त्याला डायरेक्ट ईमेल पाठवायचा किंवा दुसरा व्हिडिओ करायचा आणि त्याला टॅग करायचं, असं काही फायदू बायका करतात. तर समजून घे, आपल्यामुळे त्यांना कंटेंट तर भेटतं, जरा रोजीरोटी भेटते, जरा डॉलर तर भेटतात. भलं कर देवा अशा लोकांना, बरोबर आहे की नाही? पण लोकांना फसू नका. जर तुम्हाला पदार्थ आवडत नसेल, आवडला नसेल, तर शूटिंग केल्यानंतर पण तो व्हिडिओ अजिबात अपलोड करू नका. माझ्या प्रकारे जे हे तुमचं 99 परवापासून जे व्हिडिओ मी बघते, तुम्ही एक ठेलामध्ये गेला होता, तिथे तुम्ही खाल्लं मस्त मस्त, अरे तिथे ते तेल बघा केवढं होतं, तेवढं तेल हार्टला बरं आहे का? दररोज एकच कस्टमर तिथे गेला, दररोज खाल्लं तर विदिन 1 महिन्यामध्ये तो आजारी पडेल, माहिती आहे का? त्याचं हार्टची नरं असतात ना, ते ब्लॉक होऊन जातील तुमचं. तेवढं आजचं जर कचोरीचं ते तेल एवढं काळकाळ होतं तर मीच घाबरून गेली, केवढं तेल, बापरे. तर चला मैत्रिणीनो, शेगावची कचोरी ओरिजिनल कुठे इन्व्हेंट झाली देवा? आता काय बोलायचं, राजस्थानमध्ये का हो? नाही ग, शेगावमध्ये. ओ माय गॉड, देव भडकले आहेत. तर चला बाय बाय. देव पण गा, शेगावची कचोरी राजस्थानमध्ये नाही म्हणतात कुठे? मग राजस्थानमध्ये ना, राजस्थानमध्ये का? ए तू फोन बंद कर लवकर. ओ माय गॉड, देव सांगतात फोन बंद कर. चला बाय.